नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत नॅचरल मशरूमची भाजी, म्हणजे यांना अडंबी सुद्धा म्हटले जाते काही भागामध्ये यांना डुंबर साथी सुद्धा म्हटले जाते। ही मशरूम आपल्याला फक्त पावसाळ्यामध्ये एकदाच मिळत असते, जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यामध्ये। ही रेसिपी मी तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवते आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सगळ्यात आधी आपल्याला या मशरूमला 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे, कारण ह्या आहेत नॅचरल मशरूम आणि यांना भरपूर प्रमाणात माती चिकटलेली असते, कारण ह्या जमिनीच्या आतमध्ये लागलेल्या असतात। तर हाताने रगडून अशा प्रकारे याला साफ करून घ्यायचं आहे। आणि जो शेवटचा भाग आहे मशरूमचा, तो आपल्याला नकाने खोडून घ्यायचा आहे। थोडा थोडा बाजूला जे तुकडे पडलेले आहेत ते त्याचेच आहेत, बघा त्यामध्ये माती होती, कारण माती पूर्णपणे काढायची असते, नाहीतर भाजीमध्ये आपल्याला माती लागण्याची शक्यता असते। तर बघा एवढे मशरूम इथे साफ करून झालेले आहेत आपल्या। आता हे कसे काटायचे ते मी तुम्हाला इथे दाखवते आहे। तर बघा त्याचे जे तोंड आहे ते आपल्याला अशा प्रकारे पकडून घ्यायचं आहे एका साईडला, आणि अशा बारीक बारीक तुकड्यांमध्ये त्यांना काटून घ्यायचं आहे। सगळेच मशरूम मी ह्याच पद्धतीने काटून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघा अशा प्रकारे हे मी मशरूम काटून घेतलेला आहे। आता आपल्याला रेसिपीची तयारी करायची आहे, त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। 2 मोठ्या आकाराचे मीडियम साईजचे इथे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घ्यायचा आहे, फ्रेश अशी कोथिंबीर घ्यायची आहे, 2 मोठे चम्मच भरून मी इथे तिखट घेतलेला आहे, 1/2 चम्मच हळद घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे आला लसणाचा पेस्टसुद्धा लागणार आहे, त्याने चव खूप छान येते भाजीला। तर आता मी कढईमध्ये तेल मांडून याला छान गरम केलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर थोडीशी मोहरी छान तळतळली की आपण जे कांदे चिरून घेतलेले होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे, सोबतच मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या। यांना छान आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट झालं की आपल्याला ह्यामध्ये आला लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आला लसणाची पेस्ट टाकली की भाजीला चव अप्रतिम येते। इथे मी 2 चम्मच आला लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे, याला सुद्धा आपण छान परतून घेऊया। जोपर्यंत कलर चेंज होत नाही कांद्यांचा तोपर्यंत आपल्याला इथे परतत राहायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनंतर कांद्याचा छान कलर चेंज झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया, टोमॅटोला सुद्धा छान परतत राहायचं। टोमॅटो छान परतून झालं की 1 मिनिट त्याला शिजू देऊया। चला तर मग 1 मिनिट वाट बघूया। 1 मिनिट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता टोमॅटो छान गलले गेलेले आहेत मसाल्यामध्ये। आता आपण जो नमक तिखट आणि हळद घेतलेला होता तो आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तुम्ही याचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। थोडस कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे, याला छान मिक्स होईपर्यंत परतत राहूयात आणि 2 मिनिटे याला शिजू देऊयात, जेणेकरून आपला मसाला छान शिजल्या जाईल। तर बघा तेल छान सुटलेलं आहे। आता आपल्याला इथे मशरूम म्हणजे अडंबी इथे टाकून घ्यायची आहे। संपूर्ण अडंबी मी आता इथे टाकून घेतलेली आहे। आता याला आपल्याला ह्या संपूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून संपूर्ण मशरूमला मसाला एकसारखा लागला जाईल। तर बघा इथे मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला याला 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटे झालेली आहे, तुम्ही बघू शकता मी एकही थेंब इथे पाणी न घालता ही भाजी बनवलेली आहे। परंतु इथे किती पाणी सुटलेलं आहे, कारण आपण ह्या अगोदर ही अडंबी पाण्यामध्ये धुतलेली होती। तुम्हाला जर ह्यापेक्षा जास्त रसा आवडत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता, मला जास्त रसा पाहिजे नाही त्यामुळे मी एकही थेंब पाणी घालणार नाही।
तर पुन्हा आपल्याला याला 7 ते 8 मिनिटे शिजू द्यायचं आहे। पुन्हा मी याला 7 मिनिटांसाठी झाकून ठेवते आहे। आता इथे आपले 7 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। या पोझिशन मध्ये आपल्याला इथे मॅगी मसाला, तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल, गोडा मसाला, गरम मसाला किंवा दुसरा मसाला असेल तोही तुम्ही टाकू शकता। मी इथे मॅगी मसाल्याचा वापर केलेला आहे। मॅगी मसाल्याने भाजीला चव अप्रतिम येते। आता आपल्याला सगळ्यात लास्ट मध्ये फ्रेश अशा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि हा कोथिंबीर आपल्याला सगळ्या भाजीमध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा किती छान पद्धतीने आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये मी ही भाजी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आता आपण ह्या भाजीला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटत राहू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा।